नमस्कार, आज आपण बनवत आहोत घावणे। न चिटकता न फाटता एकदम साध्या सोप्या पद्धतीने घावणे कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत। मी इथे एका पातेल्यामध्ये तांदळाचे पीठ घेतले आहे। हे पीठ मी दळायला टाकत असतानाच गिरणीमध्ये सांगत असते की मला घावण्यासाठी पाहिजे, त्या पद्धतीने ते घावण्यासाठी पीठ दळून देतात व्यवस्थित। आता मी ह्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेतले आहे, चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता याला मी मिक्स करून घेत आहे। मी याला असं हातानेच मिक्स करून घेते, त्याच्यातल्या चांगल्या गुठळ्या वगैरे जे काय असतील त्या चांगल्या सोडवून घेते। हाताने केल्यामुळे व्यवस्थित मिक्स करता येते। हे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे बॅटर तयार केले आहे। एवढंच पातळ करायचं आहे, जास्त घट्ट नाही करायचं, त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे काही राहता कामा नाही। चला तर पटापट आता घावणे करून घेऊया। हा माझा नॉनस्टिकचा पॅन आहे ज्याच्यावर मी नेहमी घावणे करत असते, त्याला मी आता व्यवस्थित सगळीकडून तेल लावून घेतलं आहे आणि गॅस एकदम फास्ट आहे, फास्ट फ्लेमवरच घावणे करून घ्यायचे। तवा चांगला तापला आहे, आता त्यावर आपण ह्या कपाच्या सहाय्याने बॅटर पसरवून घेऊया व्यवस्थित। फास्ट फ्लेमवरच करून घ्यायचं आहे सर्व, असं साईडने सगळीकडून तेल सोडून घेऊया चारी बाजूने। आता झाकण ठेवून फास्ट फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं चांगलं शेकून घेऊया। आता 2 मिनिटे झाले आहेत, आता आपण काढून बघूया। चांगलं शेकलेलं आहे, आता आपण सुरीच्या सहाय्याने असं बाजूने कडा आधी सोडवून घेऊया। जास्त सोडवायची गरज पण लागत नाही, तुम्ही बघू शकता कसं व्यवस्थित सुटलेलं आहे आणि आपण आता त्याला पलटून घेऊया। आणि ह्या साईडने सुद्धा फास्ट फ्लेमवरच 2 ते 3 मिनिटं चांगलं शेकून घेऊया। दोन्ही साईडने आता घावण छान तयार झालं आहे, असं मी ह्या चाळणीवर असं घावण काढून घेते। मी डायरेक्ट प्लेटमध्ये किंवा ताटात काढून न घेता असं चाळणीवर काढून आधी 1 ते 2 मिनिटं ठेवते, म्हणजे त्याची वाफ जाऊ देते चांगली, म्हणजे तो चिकटत नाही। आता मी दुसरासुद्धा बघा त्याच पद्धतीने करून घेतला आहे, तुम्हीसुद्धा याचप्रमाणे सर्व घावणे करून घ्यायचे आहेत। चला तर मग अशाच पद्धतीने सर्व घावण तयार करून घेऊ। फक्त व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे दळण करून आणताना चक्कीवाल्याला सांगायला विसरू नका। आणि दुसरं म्हणजे फास्ट गॅसवर सर्व घावणे करून घ्यायचे आहेत। चला तर मी आता राहिलेले घावणे पटापट करून घेते। अशाच प्रकारच्या सोप्या सोप्या टिप्ससह रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।